थरली जिल्हा मध्यवर माझ्या दोस्तीचे नाव थरी मदर. मी आणि माझा मित्र राजेश आम्ही डोळे दररोज आमच्या घरच्या शेजारी असल्या दादरमध्ये खेळायला जायचो. ते लहान मुले काही मोठी मुले सुद्धा खेळायला यायची. ते आम्ही झोता थसरदुंडी सिसवा आनंदाने खेळायचो. येथे दुसऱ्या ठिकाणी ते खेळायला दिलं. त्या लहान मुलगा स्वतः खेळत होता. तर मोठ्या मुला त्याला ढपटी खाली ढकलून दिली. जोरात खाली पडला. डोक्याला खूप मार लागला. मी व माझा मित्र राजेशने पाहिले. वाटतात तो मोठा मुलगा पळून गेला होता. मी व माझा मित्र राजेश त्या छोट्या मुलाला उचलले. त्याला माझ्या बॉटलीतलं पाणी पाजले. त्याला थोडस बरं वाटलं. पण त्याच्या डोक्यातून रक्त येत होत. मी व माझ्या मित्र राजेशने जवळच्या डॉक्टरांकडे धावतच गेलो. डॉक्टरांना बोलून आणले. डॉक्टरांनी त्याचं तोंड धुतली. त्याला पट्टी बांधली. त्याला थोडस बरं वाटलं. तेवढ्यातच त्याची तिथे आई धावतच आली. सर्व डॉक्टरांना मी आणि माझ्या मित्र राजेशने त्याच्या आईला सांगितले. आईच्या डोळ्यांचं ठोक दबून दिलं. आमच्या डोळ्यांचं ठोक दबून दिलं. जमलेल्या सगळ्या लोकांनी आमच्या डोळ्यांचं ठोक दबून दिलं. घरी खेळून आल्यावर सर्व डॉक्टरांना मी माझ्या आई बाबांना सांगितले. आई बाबा म्हणाले, सर्वेश तू तर खूप छान काम केलं आहे. ह्याला तरी मदत म्हणतात. हे काम करताना मला बी खूप छान वाटले. ह्या गोष्टीतून आपल्याला असा बोध होतो की आपण कायम दुसऱ्याची मदत केली पाहिजे. धन्यवाद.